तर शिवसेना ठाकरे गटाला दसरा मेळाव्याची शिवाजी पार्क मध्ये आता परवानगी मिळालेली आहे. शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगीचं पत्र शिवसेना ठाकरे गटाला थोड्याच वेळात मिळणार आहे. दसरा मेळावा शिवाजी पार्क वरती घेण्याची परवानगी मिळावी यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून 4 स्मरणपत्र देण्यात आले होते. मुंबई महानगरपालिकेनं या संदर्भामध्ये नगर विकास विभागाशी सुद्धा सर्व परवानग्यांसाठी प्रस्ताव पाठवलेला होता. यानंतर आज परवानगीचं पत्र शिवसेना ठाकरे गटाला प्राप्त झालं. आपण बघितलं की शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी 3 ते 4 स्मरणपत्र मुंबई महापालिकेला पाठवण्यात आली होती. त्यानंतर आज परवानगी मिळाल्याची माहिती आपल्यासोबत विभाग प्रमुख आहेत महेश सावंत. मी जसं सांगितलं की 3 ते 4 स्मरणपत्र, त्यानंतर आता परवानगी मिळाली का, पत्र मिळालं आहे का? मागील 2 वर्षाप्रमाणे त्यांना आम्हाला तात्काळ ठेवायचं होतं. आम्ही त्यांना 2 महिन्यापूर्वी का 3 महिन्यापूर्वीच पत्र दिलेलं दसरा मेळाव्यासाठी, परंतु त्यांनी टाळाटाळ केल्यामुळे आम्ही 2 वेळा त्यांना स्मरणपत्र दिले. नंतर त्या दिवशी मी स्वतः वॉर्ड ऑफिसरांकडे गेलो, म्हटलं दसरा यायचे दिवस झाले, आता सध्या तरी तुमच्याकडे दुसरा कुठलाच पत्र नाही, तर तुम्हाला डायरेक्ट आम्हाला द्यायला खरं शिवसेनेने पत्र दिलं नव्हतं, पत्र नव्हतं, कुठलाच पत्र आलेलं नव्हतं. तर ते म्हणाले की मी स्वतः फाईल DMC कडे घेऊन जातो, आणि त्याप्रमाणे ते DMC कडे गेले आणि त्यांनी तिकडनं अप्रूव्ह घेऊन आले आणि आम्हाला सांगितलं की तुमची जवळजवळ फायनल झालेली आहे, तुम्ही तुमच्या त्या बाकी बॉन्ड आणि ते द्यायचं असतील. आणि ABP माझा उघडा डोळे बघा नीट.